नमस्कार, लोकप्रधान मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्यामुळे संभव फाउंडेशनच्या वतीने 200 अन्नधान्य किटचे वाटप दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव ग्रामपंचायत येथे संभव फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने मुळेगावातील हातावरचे पोट असणाऱ्या आणि गरजू लोकांना 200 अन्नधान्य किटचे सरपंच सविता भोसले यांच्या हस्ते पूजन करून वाटप करण्यात आले। यावेळी संभव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आतिश, कविता लक्ष्मण सिरसट, अस्मिता गायकवाड आणि संभव फाउंडेशनचे सर्व टीम तसेच मुळेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सविता भोसले, उपसरपंच शिवराज जाधव, ग्रामसेवक नागसेन कांबळे, सदस्य विनोद बनसोडे, अजमेर शेख नीलकंठ पाटील, देवकुमार बनसोडे, अनिल चव्हाण, भुजंग खरात आणि माजी सरपंच शिवाजी बनसोडे तसेच दिगंबर जाधव, बाळू बनसोडे, प्रथमेश बनसोडे, नितीन बनसोडे, शिवराज भोसले, संतोष जाधव आणि ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते। संभव फाउंडेशनच्या वतीने मुळेगाव ग्रामपंचायतीने सहकार्य केल्याबद्दल मुळेगाव ग्रामपंचायतीचे सर्व सभासदांनी आभार मानण्यात आला। नमस्कार, मी अस्मिता नाईकवाड, सध्या संभव फाउंडेशनची मी सदस्य आहे। आम्ही 22 मार्चला जो लॉकडाऊन पडला, 22 मार्च 2020ला फर्स्ट लॉकडाऊन पडला, तेव्हापासून संभव फाउंडेशनच्या माध्यमातून 2 वेळेचं गरिबांना जेवण वाटप करतोय, प्लस सॅनिटायझर, मास्क, चप्पल, छत्री, म्हणजे जे काही गरजूवंत लोकांना जे काही लागणार आहे हे संभव फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही पोहोच करतोय। आता आम्ही सध्या आलो आहे मुळेगाववरतं, मुळेगावमध्ये मुळेगाव ग्रामपंचायतीमध्ये सध्या आहोत आम्ही। मुळेगावातील लोकांना, जे गरजूवंत गरीब लोक आहेत, अशा लोकांसाठी आम्ही धान्य किट उपलब्ध करून दिले आणि ग्रामपंचायतीने आम्हाला सहकार्य केले, त्या थ्रू आम्ही मुळेगावातील जी जेवढे ग्रामस्थ लोक आहेत त्यांना धान्य किट त्रास दिलोच आहे आणि अशीच मदत आम्ही आणि रोज 400 लोकांचं जेवण तर देतच आहोत सकाळ संध्याकाळ। आणखी कुणाला गरजूवंतांना आम्ही असं जोपर्यंत लॉकडाऊन वाढणार आहे किंवा देव करो हे लॉकडाऊन लवकरच संपू देत आणि लॉकडाऊन जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत संभव फाउंडेशन या गरिबांपर्यंत पोहोचत राहील। तुम्हालाही कुणाला जर मदत करायची असेल तर तुम्ही संभव फाउंडेशनशी संपर्क साधा, तुमची मदत आमच्या मार्फत या गरिबांपर्यंत आम्ही पोहोचू। नमस्कार, मी पांडुरंग परमेश्वर वनकडे, संभव फाउंडेशनचा व्हॉलंटियर आहे। सध्या संभव फाउंडेशन हे ह्या लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांसाठी अन्नधान्य वाटपाचं काम करत आहे। त्यामध्ये सध्या आपण आहोत ते मुळेगावमध्ये आलेलो आहोत, सोलापूर सिटीमधून आम्ही सध्या वाटप करत मुळेगाव ग्रामपंचायतीत आलेलो आहोत। या इथं असलेल्या गोरगरिबांमध्ये जे वेतन कामगार आहेत, ज्यांचा दररोजचा हातावरती पोट असतो, तशा अशा लोकांना आम्ही सध्या किट वाटप करत आहोत। सध्या मुळेगाव ग्रामपंचायतीकडे आम्ही 200 किट दिलेले आहेत। त्या किटमध्ये आपल्याला आटा मिळतोय, म्हणजे गव्हाचं पीठ आहे, साखर आहे, हळद आहे, तेल आहे, अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे, जेणेकरून त्यांना घरच्या घरी तरी ऍटलीस्ट स्वतःचं पोट भरता यावं, स्वतःचं एक फॅमिलीचं पोट भरता यावं, असं 10 दिवसांची सोय आम्ही सध्या प्रत्येकाला करत आहोत। असे 200 किट्स आम्ही मुळेगाव ग्रामपंचायतीला दिलेले आहेत आणि मुळेगाव ग्रामपंचायतीचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला या समाज कार्यात मोलाची मदत केली आणि त्यांनी सुद्धा आम्हाला या कार्याला शुभेच्छा दिल्या। त्याबद्दल मुळेगाव ग्रामपंचायतीचे